आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लेबर पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला आहे। राज्यात असंघटित क्षेत्रात काम करणारे बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, घरेलू कामगार, फेरीवाले, शेतमजूर, गृहउद्योगातील कामगार, माथाडी कामगार, बीडी कामगार, यंत्रमाग कामगार, आशा वर्कर, अर्धवेळ स्त्री परिचर आणि अंगणवाडी सेविका यांसारख्या विविध 127 व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना दरमहा रक्कम रुपये 3000 मानधन द्यावे असे दिनांक 13/3/2020 रोजी शासनाचे कामगार विभाग मंत्रालय मुंबई यांनी मंजुरी दिली आहे। आतापर्यंत सदर योजनेचा लाभ कामगारांना मिळालेला नाही। तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग 1, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडील सन 2013-14 आणि सन 2022-23 या कालावधीतील प्रलंबित असलेले शासन संदर्भ प्रकरणात अद्यापर्यंत चौकशी करून निर्णय घेण्यात आलेले नाही आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रलंबित ठेवले आहेत। यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दिनांक 15/3/2023 रोजी लेबर पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर सदर निवेदन शासनाला पाठवून कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे। यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनाही समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले। सदर प्रकरणी विभाग प्रमुखांना सूचना देऊन त्वरित निकाली काढून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेबर पार्टीच्या शिष्टमंडळास दिले आहे। कर्मचाऱ्यावर एक दररोज काही ना काही संकटे येत आहेत। आज खासगीकरणाकडे पूर्ण क्षेत्र गेलेलं आहे। जुन्या जे लोक आहेत सक्तीनं त्यांना निवृत्त करण्याचं काम चालू आहे। असे अनेक प्रॉब्लेम आहेत। जुनी पेन्शन हे त्यांच्या बापाला सोडू नका। फडणवीस काय नरेंद्र मोदीचंही जर बाप आला तरी जुनी पेन्शन त्याच्या बापाला द्यावं लागेल। ग्रामीण भागीन मुली बंदेरू यांना नम कामगार का आव्हान मारता 2000 रुपये पेन्शन सरकार तू मप्पू कुडवे काढता ना। या मोर्चेमध्ये लेबर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद, अर्जुन सलगर, अनिल पल्ली, सत्यव्वा गायकवाड, कॉम्रेड एजाज शेख, जे एम शिकलगर, साथी महबूब शेख, छगन पंढरे, बाबू संधी, सोमलिंग शिवशरण, डी डी पांढरे, मुश्ताक शेख, रवी कोई, बाबा बागवान, निहाल शेख, अरविंद जंगल, महेश नामालोलू आणि रफिक तांबोळी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।